सध्या ओके मागील आठवड्यामध्ये चोपड्यात काही जे आपण अजून टेस्टिंग सुरूच आहे, ऍज एन ॲव्हरेज आपल्याकडे 15 ते 20 टेस्टिंग आपण पर डे करत असतो की ज्यांना लक्षणं दिसत आहेत. तसं आपण सगळ्या डॉक्टरांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी त्यांच्याकडे जर करोनाचे जे रुग्ण असतील किंवा त्याचे सदृश ज्यांना लक्षणं असतील त्यांचे टेस्टिंग आपण करत असतो. तर एक संताजीनगरमध्ये यावर रोडला आणि एक रामपुऱ्यामध्ये असे काही दोन पेशंट आपल्याकडे पॉझिटिव्ह आले. रॅपिडला ते पॉझिटिव्ह आले पण ते असिम्प्टोमॅटिकच आहेत, घरीच राहून ते उपचार घेत आहेत. तरी सुद्धा आपण शहरातल्या सगळ्या रुग्णांना, आशा वर्करांना आणि सगळ्यांना डॉक्टरांना त्याची माहिती कळवलेली आहे. काय स्पोरॅडिक एक दोन केसेस सुरूच राहतील, पण तरी सुद्धा आम्ही सगळ्या जनतेला ह्या स्पोरॅडिक केसेस मधनं इपिडेमिक नको व्हायला पाहिजे, याच्यासाठी रुग्णांना जिथं असा रुग्ण असेल की ज्यांना घरामध्ये कोणाला सर्दी खोकला ताप आहे त्याला साधारणात घेऊ नका, त्याची तपासणी करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गर्दीत जाताना किंवा आपल्याला ज्या ठिकाणी जाणवतंय की तिथं असा करोनाचा आजार उद्भवू शकतो तर तिथं आपल्याला काळजी घेणंही तेवढंच आवश्यक आहे आणि लगेच दवाखान्यात जाऊन टेस्टिंग करणं हे सगळ्या लोकांना आम्ही आवाहन करत आहोत. आणि आमची जबाबदारी म्हणून असं कुठे आढळल्यास आम्ही त्या एरियामध्ये, आता जसे हे दोघून रुग्ण सापडले त्यांच्या संपर्कातल्या सगळ्या लोकांचं आपण तपासणी करून घेतलेली आहे आणि खात्रीशीररित्या ते सगळे निगेटिव्ह आलेले आहेत, पण तरी सुद्धा त्यांना 14 दिवसाचं क्वारंटाईन आणि जे आपल्या जशा सूचना आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्याप्रमाणे आपण त्यांच्या आरोग्य खात्याच्या सूचनेप्रमाणे त्यांना आपण बाकीची ट्रीटमेंट देणं आणि त्यांच्यावर निरीक्षणात त्यांना ठेवणं हे सगळं सुरू आहे. दादा, हे जे रुग्ण निघाले तर तरी चोपड्यात तालुक्यात किती महिन्यानंतर? साधारणतः 3 महिन्यानंतर, म्हणजे फेब्रुवारी नंतर अशा केसेस आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणून आम्ही आरोग्य यंत्रणा आणि शहराची जी आरोग्य यंत्रणा आहे ती सतर्कवर आहे. त्या लोकांना डेली तिथे आशा वर्करची व्हिजिट, आरोग्य सेविकांची, मेडिकल ऑफिसरांची, त्या घराच्या आजूबाजूला तिथं त्यांची व्हिजिट्स आपण घेत आहोत आणि आवश्यकता पडली तर त्या एरियात जाऊन आपल्याला जर टेस्टिंग कराव्या लागल्या तर तेही टेस्टिंग करू. परंतु त्यांच्या संपर्कातले लोक सगळे निगेटिव्ह आले आहेत म्हणून आपण थोडंसं सतर्क राहून फक्त त्यांच्यावर ऑब्झर्वेशन आपण करत आहोत. दादा, तरी आता मास्क वापरणं किती बंधन? मास्क तर हा जरी करोना नसला आणि तरी जर तुम्ही मास्क वापरले तर श्वसनाचे आजार तुम्ही निश्चितच टाळू शकता, टीबी सारख्या आजारांवर तुम्ही आळा घालू शकतात, अस्थमाच्या आजारांवर तुम्ही आळा घालू शकतात. मास्क वापरणं आणि हात धुणं हे आपल्या दैनंदिन आरोग्याच्या ते चांगल्या गोष्टी आहेत. तरी आम्ही तर आव्हान तर नाही, प्रमाणे लोकांना निश्चितच सांगेल.